महाविकास आघाडी सरकारच्या काळात राणा दाम्पत्यानं सरकारविरोधात भूमिका घेण्यात आघाडी घेतली होती. नवनीत राणा, रवी राणा थेट मातोश्रीला आव्हान उभे करते झाले, तेव्हा भाजपच्या नेत्यांनी राणांना गोंजारलं. त्यानंतरही भाजप आणि मित्रपक्षांनी राणांना गोंजारणं सुरूच ठेवलं. पण आता राणा असं काही बोलून गेले की सरकारचीच अडचण झाली आणि राणांना गोंजारणारे एकाएकी बदलले. बघूयात कशी झाली आहे राणांची गोची याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. नवनीत राणा आणि रवी राणा राज्यातल्या राजकारणातलं वादग्रस्त दाम्पत्य म्हणून त्यांची ओळख आहे. नवनीत राणा आता भाजपत आहेत, तर पती रवी राणा युवा स्वाभिमान पक्षाची भाजपला खंबीर साथ देत आहेत. वाद आणि राणा यांचं तसं घनिष्ठ नातं आहे. ज्या विचारधारांवर आमचे आदरणीय बाळासाहेबांनी जीवाचा रान केला, रक्ताचा पाणी केला, ते विचारधारा तुम्ही आपल्या घरात ठेवू शकले नाही उद्धव ठाकरेजी. या महाराष्ट्र काय ते बाळासाहेब ठाकरे सुद्धा तिथून अश्रू देत असन की मी ज्या माझे मुलाला जन्म दिला त्यांनी माझी विचारधारा या मातोश्रीमध्ये जिवंत ठेवली. मी त्याला गाडण्याचं काम जरी कोणी केलं असन तर ते उद्धव ठाकरेजींनी केलेलं आहे. नवनीत राणा आणि ठाकरे यांच्यातला संघर्ष महाराष्ट्रानं पाहिलाय, पण त्यावेळीही आणि त्यानंतरही फडणवीस आणि भाजप राणा दाम्पत्याच्या बाजूनं खंबीरपणे उभं राहिलेलं दिसलं. जे सरकार कोणालाही हनुमान चालीसा म्हटलं म्हणून जेल मध्ये टाकणार नाही, हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा सत्कार करणार सरकार आता आलं. मी तर रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो. अरे हे असे लढणारे लोक होते की ज्यावेळी रावणाला लाजवेल अशा प्रकारे हनुमंताचा जय जयकार करणं या महाराष्ट्र पाप झालं होतं. त्यावेळी आणि नवनीत राणा मैदानात आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला जेलमध्ये टाका, पण आम्ही हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय थांबणार नाही. राणांचं असं कौतुक करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवरच आता राणांना झापण्याची वेळ आली आहे. त्याला निमित्त ठरलंय ते राणांचं वादग्रस्त विधान. त्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घेईन. अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेलं आहे, पहिले देत आहे, आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे. आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात, कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ. अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही, आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीचं सरकार आहे तोपर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही. कोणीतरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं की हे 1500 रुपये दिल्यानंतर आम्ही परत घेऊ. मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो, हे पैसे परत घेण्याकरता नाही, तुमच्या करता दिलेले आहे. त्याच्यामुळे कुणी काही सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. देवेंद्र फडणवीस यांनी राणांना थेट जाहीर मंचावरून सुनावलं आणि याचं कारणही तसंच आहे. राणांनी लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडीला एक नरेटिव्ह सेट करण्याचा मुद्दाच देऊन 1500 रुपये परत घेणाऱ्याला भावाला मला खूप आदरपूर्वक प्रेमाने सांगायचंय की या महाराष्ट्रातली लेख तिला जर धमकी अशी दिली ना की 1500 रुपये परत घेऊन तू घेऊनच दाखवतो बघते तुझा काय कार्यक्रम करतो. एक आमदार सांगतो, तुम्ही जर आम्हाला मत दिले नाही, मताचा आशीर्वाद दिला नाही, तर आम्ही ते पैसे परत घेऊ. काय तुमच्या बापाचे पैसे? समस्त महिला भगिनींचा तुम्ही अपमान करताय. हा अपमान या राज्यातील महिला भगिनी सहन करणार नाही. या सरकारने माफी मागावी. ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात, कारण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही. अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा की ही काय मजा नाही आहे. लोकांनी शहाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला. त्यांनी मजा जी आहे ती जर लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांनी केली असेल, बरं का, याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे निवडणुकीसाठी केलेलं एक नौटंकी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या शीर्ष नेतृत्वानं 400 पारचा नारा दिला, तेव्हा या नाऱ्याला वेगळ्या दिशेनं वळवण्याची संधी अशाच एका बेताल वक्तव्यानं दिली होती.
भाजपा आमदारनं संविधान बदलण्यासंदर्भात विधान केलं आणि विरोधकांना 400 पार विरोधात एक वेगळं नरेटिव्ह मिळालं, ज्याचा परिणाम निकालात दिसला. आता राणांच्या या बेताल वक्तव्यामुळे महायुतीची लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेवरूनच गोची झालीय. कारण फक्त विरोधकच नाहीत तर या वक्तव्यावर सर्वसामान्य महिलाही व्यक्त होऊ लागल्या. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे हे महिलांचा खरोखर तर अपमानच केला आहे. त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे महिलांबद्दल. आणि ते काय त्यांच्या घरचे पैसे देत नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे, हा जनतेलाच मिळणार आहे. तुम्ही मला मत द्याल तर मी तुम्हाला पैसे देईल, नाही मत देणार तर मी तुमचे पैसे वापस घेईल. ही म्हणजे एका स्त्रीचा अपमान आहे. बहीण म्हणून एका स्त्रीचा, स्वतःच्या बायकोचा, स्वतःच्या बहिणीचा, स्वतःच्या आईचा अपमान त्यांनी तिथे भर याच्यामध्ये केलेला आहे. सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्यांच्या महिला आहेत, त्या शाबूत विचार करतील आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये त्या आपली जागा नक्कीच भावाला दाखवून देतील. एकीकडे म्हणतात की मी तुमचा भाऊ आहे आणि दुसरीकडे म्हणतात की तुमचे खात्यातून पैसे काढून घेणार, असा कोणता भाऊ करते का? आता वेळोवेळी राणांच्या भूमिकांचं समर्थन करत आलेली भाजप आणि मित्रपक्षांचे नेते यावेळी राणांच्या पाठीशी उभे राहू शकत नाहीयेत. त्याचं हे महत्वाचं कारण, जनतेतून येणारी ही विरोधाची भावना, त्यातच लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा झालेला पराभवही राणांची ताकद घटल्याचा पुरावा आहे. तर राणांविरोधात महायुतीमधील इतर मित्रपक्षांच्या नेत्यांकडून जो विरोध आहे तोही भाजपसाठी डोकेदुखीच आहे. त्यामुळे आता कधी काळी लाडके असलेले राणा आता डोईजड वाटू लागलेत की काय असं चित्र निर्माण झालंय. अमरावतीहून छगन जाधव सह गुरुप्रसाद जाधव, ब्युरो रिपोर्ट, पुढारी.